नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरूर लक्षात असू द्या. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल केबलवर दिसत नसेल, तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी यूट्यूबवर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल केबलवर दिसत नसेल, तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी यूट्यूबवर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल केबलवर दिसत नसेल, तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी यूट्यूबवर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. 10वीत CBSE व ICSE मिळून जवळपास 60,000 विद्यार्थ्यांनी 90% गुण मिळवले आहेत. यामुळे विद्यार्थी व पालक भरारी मारण्याचे स्वप्न बघतात, परंतु प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये त्यांचा भ्रमनिरास होतो. यावरून 10वीमध्ये गुणांची खिरापत वाटली जाते म्हटल्यास वावगे ठरू नये. 10वीमध्ये 90%+ अधिक गुण मिळवणारे अक्षरशः हजारो विद्यार्थी आहेत, परंतु हे विद्यार्थी 12वी व प्रवेशपूर्व परीक्षेत टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा व पालकांचा भ्रमनिरास होतो. त्यांना त्यांची कुवत कळलेली नसते, त्यामुळे हा भ्रमनिरास होतो ही वस्तुस्थिती आहे. 10वीमध्ये 90%+ गुण मिळाल्याने विद्यार्थी व पालक हुरळून जातात. त्यांची खरी कुवत माहिती पडते ती 12वीत किंवा प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये. यामध्ये दोष कुणाचा? याबद्दल सिटी न्यूजने कोचिंग क्लासेसच्या संचालकांना विचारलं असता कुणी पालकांना दोष. आज 10वीच्या यशाचा जर आपण विचार करतो आहोत, तर 10वीचं जे यश आहे ते आज विद्यार्थी 90%+ घेत आहात. त्याचं मागचं रिझनही तसेच आहे, कारणही भरपूर सारे आहेत. कारणही आहेत की आज आपला जो विद्यार्थी आहे त्याला 20 marks जे आहे ते स्कूलकडनं मिळत होते. त्याचं ॲनालिसिसच्या माध्यमातून, त्याच्या बिहेवियरच्या माध्यमातून शाळेमार्फत त्यांना मिळत होते. परंतु आता अचूक ज्ञान, अचूक यश काय असतं हे साधण्यासाठी पुढील 2019 जी परीक्षा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, ती ठरेल. त्याचबरोबर 12वीचे जे विद्यार्थी आहे ते स्टेट बोर्डला महत्त्व न देता JEE त्याचप्रमाणे CET जास्त लक्ष देतात, आणि त्याचा परिणाम असा आहे की स्टेट बोर्डला कमी मार्क्स मिळाले तरी JEE आणि CET यामध्ये सुद्धा त्यांचा कमी पर्सेंटेजचा रेशो दिसतो. याचं कारण असं आहे की विद्यार्थी दुर्लक्ष करतो, 11वीला रेस्टियर समजतो, आरामाचं वर्ष असल्यामुळे त्या सिलेबस करता कडे लक्ष देत नाही, आणि लक्ष न दिल्यामुळे त्यांचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला कमी झालेला दिसतो. म्हणून आमच्या क्लासेसच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न करतो. जसं की 30 वर्ष झालेले आहे, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 157+ ब्रँचेस आहेत. त्या 157 ब्रँचेसमधला जर रिझल्ट पाहतो आपण, म्हणजे कोचिंग क्लासेस काय असतं, या कोचिंग क्लासेसचं फॅड काय असतं, तर ही सुरुवातच तिथनं झालेली आहे, ज्याला आपण किंग म्हणू शकतो. आज पालक वर्ग जो आहे या बाबतीत जर आपण विचार केला, तर पालक वर्ग हा मेंढरासारखा झालेला आहे. म्हणजे एक करतो म्हणून त्याच्या मागे जाणारा आहे तो. एक विद्यार्थी जर इंजिनिअरिंगकरिता जातो आहे, त्याच्या मित्राने JEE जर ॲडमिशन घेतलेली आहे, तर पालकसुद्धा त्याचं निरीक्षण न करता, त्याचं अवलोकन न करता आपल्या विद्यार्थीलासुद्धा JEE पाठवतो. त्याची कॅपेबिलिटी काय आहे, तो ते घेऊ शकतो का, याचा विचार करत नाही. सर्व JEE करतात म्हणून माझ्याही मुलाने करावं म्हणून भरघोस फीज भरतात आणि घेतात. त्याचा परिणाम हा असा आहे की विद्यार्थ्याचं पाहिजे ते, म्हणजे उद्या फ्युचरमध्ये त्याला जर सेफ व्हायचं आहे, सेटल व्हायचं आहे, स्थिर व्हायचं आहे कुठेतरी, तर त्यासाठी योग्य मार्ग तो निवडत नाही, तो फक्त भरकटत जातो. त्यासाठी अनेक गोष्टी आहेत, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आहेत, त्या माध्यमातून लोक तिथपर्यंत जातात, आणि तिथे जाऊन मग आपली फसवणूक झाल्याचं त्यांना रिझल्ट लागल्यानंतर कळतं, आणि त्यामुळे मग हे सगळ्या प्रकाराला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि आपला रिझल्ट कमी दिसून येतो. प्रत्यक्षात दोष पालकांचाही नाही व विद्यार्थ्यांचाही, कारण 10वीमध्ये गुणांची खिरापत वाटली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची खरी कुवत कळत नाही. रिझल्ट प्रमाण घटते आहे,
त्यामागे विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि भरपूर प्रमाणात त्यांना मिळणारं जे काही नॉलेज आहे ते खरंच त्याबद्दल घेत आहेत की नाही? म्हणजे विद्यार्थी आजकाल असं करतात की एखाद्या त्याच्या मित्रांनी कुठे कोचिंग लावली किंवा त्या एका क्षेत्राकडे गेला सगळेजण त्याच्याचकडे ते वळवतात, पण जे आपण घेऊन राहिलो ते खरंच आपल्यासाठी योग्य आहे का, आपल्या फ्युचरसाठी ते बरोबर आहे का, हे त्या विद्यार्थ्याला समजायला मार्ग नाही आहे. म्हणजे जर एखादा त्यांनी म्हटलं की आम्हाला 12वीनंतर इंजिनिअरिंगकडे जायचं आहे, पण खरंच इंजिनिअरिंगकडे आपण जाऊन काही करू का, म्हणजे 10वीचा आपला बेस बरोबर आहे की नाही, आणि ज्या कोचिंग क्लासेसमध्ये ते किंवा कुठे जे काही म्हणजे एज्युकेशन ते घेतात आहे त्याच्यात आपल्याला खरंच किती फायदा याचा विचार विद्यार्थी कुठेतरी करत नाही. आणि पॅरेंट्सचं म्हणजे जे पालक वर्ग आहेत ते कुठेतरी विद्यार्थ्यांवर त्यांचे मत लादतात आहे की बेटा तुला हेच करायचं आणि तू हेच कर. म्हणजे विद्यार्थ्यांचं मत कुठेतरी त्याच्यामध्ये डिवाईड होऊन राहिलं आहे, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कुठेतरी शिकायला मिळत नाही, त्याच्यामुळे पण हे हा प्रश्न निर्माण होतो. काय वाटते आपल्याला क्लासेसबाबत? संपूर्ण महाराष्ट्रात अनेक केंद्र निर्माण झालेले आहे, काय वाटते? कोणाला अनुभव असेल किंवा त्यांच्या अनुभवानुसार विद्यार्थी नापास होत आहे हे ते कारण नसेल? हा कुठेतरी म्हणजे आजकाल सर म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असं म्हणतात आहे की भरपूर ठिकाणी खूप काही वेगवेगळे म्हणजे सेंटर्स उघडून राहिले, पण प्रॉपर एज्युकेशन मिळणारे मात्र कुठेतरी कमी होऊन राहिले आहे. त्याच्यामुळे जे नवीन येणारी पिढी आहे त्यांना या बाबतीत पूर्णपणे नॉलेज मिळत नाही आहे. हाही एक त्याच्यावर म्हणजे असा प्रश्न निर्माण होतो आहे की त्यांना खरंच ती नॉलेज पूर्ण मिळत आहे की नाही आहे. काय वाटतं आपल्याला किती असेल फी एम एस सी सी ई टीची आणि जीची काय फीज असेल? सर आजकाल भरपूर फी आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी फी आहे, ती नेमकं आकडा सांगणं मुश्किल आहे त्याच्याबद्दल. म्हणजे त्या प्रत्येक जण आपापली कशाप्रकार फी घेतो आणि विद्यार्थ्यांना त्याच्यात काय फायदा होतो हे पण महत्त्वाचं कोचिंग क्लासेसने बघायला पाहिजे, पण ते बघितलं जात नाही. म्हणून बस त्यांचा पैसा आणि बस त्या विद्यार्थ्याला आपण देतो आहे का ते खरं एखाद्या कोचिंग क्लासेसकडनं विद्यार्थ्यांना जी फीज घेतो आहे त्याच्याकडनं पूर्णपणे नॉलेज पोहोचतंय की नाही हा मात्र कोचिंग क्लासेस त्यांनी बघायला पाहिजे. महाराष्ट्रात 10वीच्या 48,000 जवळपास विद्यार्थ्यांनी 90% अधिक गुण मिळवले आहेत. CBSE व ICSEची भर घातली की हा आकडा 60,000 जवळपास होतो. राज्याच्या MHT CET मध्ये मात्र 200 पैकी 190 वर गुण घेणारे केवळ 10 विद्यार्थी आणि 150 गुण घेणारे 2,889 म्हणजे केवळ 5% विद्यार्थी. असे जर रिझल्ट प्रवेशपूर्व परीक्षेचे असतील तर 10वीच्या त्या गुणांचं काय प्रयोजन? मेडिकल IIT ची स्वप्न पालक विद्यार्थी बघतात, हे स्वप्न विकणारे कोचिंगवाले. लाखो रुपये फी घेऊन शेवटी मुलांच्या हाती मात्र धुपाटणंच येतं. त्यांना जर 10वीच्या निकालातच त्यांची खरी लायकी दिसली असती तर अशी स्थिती निर्माण झालीच नसती. 10वीचे मार्क केवळ एका दिवसाचे पेढे वाटण्याचे असतात हेच खरं. यामध्ये ग्रामीण मुलं जास्त भरडली जात आहेत, स्वप्न उराशी बाळगून तुटपुंज्या साधनांसह ते येतात आणि पदरी निराशा घेऊन जातात. 10वीच्या या गुणांमुळे वास्तवाचं भान सुटते, तेव्हा गुणांची खिरापत न वाटता धोरण बदलवणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. एक आठवड्यापूर्वी मोझरीचा पेट्रोल पंप लुटून कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या 7 दरोडेखोरांना ग्रामीण पोलीस अधीक्षकांसमोर उभं करण्यात आलं आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर पेश करण्यात येत आहे. 31 मेच्या पहाटे तिवसा तालुक्यातील मोझरी येथील पेट्रोल पंपावर दरोडा घालणाऱ्या 7 दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून जेरबंद केलं आहे. यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यातील राणीगावचा रहिवासी करण रणजित परोपटे, पंचगव्हाणचा पवन किसान मंडोळे, अमरावतीचा पियुष तुळशीदास देवपारे हा गुणवंत देवपारे यांचा पुतण्या आहे. कळंब तालुक्यातील आष्टी येथील प्रमोद शंकर शिंदे, यवतमाळच्या करळगावचा 24 वर्षीय रवींद्र महादेव शेळके, स्वप्नील रघुनाथ परतेकी यांचा या 7 जणांमध्ये समावेश आहे. मुख्य म्हणजे हे सगळे चांगल्या घरातील मुलं आहेत. यापैकी करण रणजित परोपटेवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. स्वप्नील परतेकी हा गाडीचा चालक आहे, जी गाडी दरोडा टाकण्यासाठी वापरली गेली. MH 27 BF 0259 क्रमांकाच्या गाडीने येऊन या दरोडेखोरांनी दरोडा घातला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून 39,000 रक्कम लुटली. ही लूटमार करणारी टोळी असून या टोळीतील 7वा दरोडेखोर अविनाश लंगोट असून यवतमाळला तो कैदेमध्ये आहे. एका गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी छोट्याशा धाग्यावरून सूत्र गाठलेली आहेत, आरोपींना जेरबंद केलं आहे. SP अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात API निलेश सुरवडकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सदानंद मानकर, API सुरेंद्र अहिर, तिवसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश जाधव,
नरेंद्र डंबाळे यांनी कारवाई केली आहे. फिर्यादी भारत पाटील मोरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचं गृहनगर असलेल्या नागपूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यासह त्यांच्या परिवारातील 5 जणांचा निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री उशिराची ही घटना आहे. या घटनेनं नागपुरात एकच खळबळ माजली आहे. नागपूरच्या आराधना नगरमध्ये राहणारे भाजपा कार्यकर्ता कमलाकर पोहणकर यांच्यासह त्यांच्या परिवारातील 5 जणांचा निर्घृण खून करण्यात आलाय. या घटनेने नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. 5ही जणांना मारण्यासाठी धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आलाय. कुटुंब प्रमुख कमलाकर रोहणकर, त्यांची पत्नी 45 वर्षीय अर्चना, 12 वर्षांची मुलगी वेदांती, 73 वर्षांची आई मीराबाई व भाचा कृष्णा यांचा झोपेतच खून करण्यात आला. जिकडे तिकडे रक्ताचा सडा पडला. छोटी मुलगी मिताली व भाची वैष्णवी दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेल्या असल्याने त्या बचावल्या. या दोघींनी शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पोलीस आले असता बेडरूम ते किचन व बाथरूम पर्यंत मृतदेह पडलेले आढळले. पोलिसांना याबद्दल जवळच्या नातेवाईकावरच संशय आहे. शिवाय राजकीय दृष्टीनेही पोलीस विचार करत आहेत. हल्लेखोर 2 किंवा 2 पेक्षा जास्त असावेत असा अंदाज पोलिसांचा आहे. सर, क्या मामला है? कितने लोगों की यहां पे हत्या हुई है और ये हत्या कब हुई और कौन कौन की उम्र के कितने उम्र के लोग हैं इसमें? कल रात में शायद परिस्थिति का अंदाज लेते हुए रात को 1 से 3 बजे तक के पीरियड में 5 लोगों की यहाँ हत्या कर दी गई है. उसमें कमलाकर पवनकर, उसकी मिसेस अर्चना, उनका मिसेस का भांजा कृष्णा और वो कमलाकर की माँ और कमलाकर की कन्या वेदांतिनी, ये 5 लोगों की हत्या कर दी गई है. और ये हत्या परिस्थिति के अनुसार ऐसा लगता है कि कोई तो भी फैमिली डिस्प्यूट से ये हत्या हुई है. तो हम आगे कोशिश कर रहे हैं, कोई सस्पेक्ट का नाम मिला है उसकी तलाश में टोटल 5 पथक भेजे हैं और उर्वरित इन्वेस्टिगेशन के लिए 4 पथक हमने कार्यरत किए हैं. कमलाकर पोहणकर हे कुटुंबातील एकटेच कमावते होते व आपल्या भाचा व बाचीचाही ते सांभाळ करत होते. या घटनेने नागपूरकरांना हलवून सोडलं आहे. येथे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. या घटनेने कायदे व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह लागलं आहे. पोलीसवाले जोपर्यंत इन्क्वायरी करत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला समजू शकत नाही. नाव काय काय आणि अच्छा संग्रह नाव काय? कमल कमलाकर पोहणकर. मृत एक आई होती आणि कमलाकर पती पत्नी होते. एक मुलगा, 2 मुलं होती आणि 1 मुलगा होता. एक भाचा होता, 1 मुलगी होती. अच्छा, 5. आमची मागणी काय? यांना न्याय मिळाला पाहिजे. जो कोणी असेल त्यांना फाशीवर चढलं पाहिजे. अन्यथा जर तुमच्यावर नाही होत, पोलीस शिवायजन बी नाही होणार, तर आम्ही अन्यथा आम्ही त्यांना शोधून काढून तुमच्यावर नाही झाल्यानंतर आम्ही त्याला भर चौकात त्याला फाशी देऊ. संशय आता आम्ही कोणाला द्या? संशय तुमचं काम आहे संशय करणं, आमचं काम नाही आहे. तुमच्या शोधाचं काम आहे, आमचं काम नाही. आम्ही अगर जर शोधलं तर पोलिसाची गरज नाही, पत्रकाराची गरज पडणारच नाही. गेल्या 23 एप्रिलला गुरुकृपा कॉलनीमध्ये घरफोडी झाली होती. या चोरीचा आरोपी पोलिसांनी पकडला असून त्याच्याजवळून सोनं व नगदी असा 1,65,000 माल जप्त केला आहे. गेल्या 23 एप्रिल रोजी झालेल्या घरफोडीचा छडा सायबर पोलिसांनी लावला असून 2 जूनच्या रात्री 2 आरोपींना अटक केली. त्यापैकी 1 अल्पवयीन आहे. दुसऱ्या आरोपीचं नाव पवन प्रवीण पवार असं आहे. या 21 वर्षीय आरोपीकडून पोलिसांनी 65 ग्रॅम सोनं, 1 मोबाईल असा 1,65,000 माल जप्त केला आहे. त्याने चोरलेल्या मोबाईलवरूनच पोलिसांनी छडा लावला आहे. PI चोरमले यांच्या मार्गदर्शनात DB स्क्वॉडचे बापूराव कहांदरे, संजय काळे, रवी भिसे, सतीश विघे, शैलेश भगत यांनीही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे पवन पवारचे वडील पोलीस कर्मचारी आहेत. 22/4/2018 ते 23/4/2018 दरम्यान गुरुकृपा कॉलनी गगलानी नगर भागामध्ये एक घरफोडीची घटना घडली होती. सध्या घरफोडीच्या ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिली होती. माननीय ACP साहेब डोंगरदेवे साहेब यांनीसुद्धा भेट दिली होती. त्यानंतर आम्ही प्रकरणामध्ये टेक्निकल एव्हिडन्ससाठी सायबर क्राईमची मदत घेतली. त्या मदतीमुळे तिथला
जो काही टेक्निकल मुद्दे हस्तगत केले, त्यानंतर सायबरचे EPI श्री कांचन पांडे यांनी 2 दिवसापूर्वी आम्हाला 3-4 दिवसापूर्वी फोन करून सांगितला की असं असं मॅटर्स आहे आणि तुमचा तो गुन्ह्यातील आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे, तर आपली टीम पाठवून तो घ्या. मग त्यानंतर आमची टीम पाठवली त्या ठिकाणी, डीबी स्क्वॉड खंडारे काळा संजीव काळे, त्यानंतर वैसे आणि दुलाराम देवकर, तर या माध्यमातून ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला सविस्तर इंटरोगेट केलं. तर आरोपीनं ते सोनं, त्याच्यासोबत एक बाल गुन्हेगार होता, आरोपीचं नाव आहे पवन प्रवीणराव पवार, राहणार तिरुमला कॉलनी अमरावती, असं याने सांगितल्यानंतर एक त्या गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल जवळपास 65 ग्रॅम सोनं ते पोलिसांनी काल रात्री सोनाराकडून रिकवर केलेलं आहे आणि त्या सोनाराला पण आम्ही आरोपी करणार आहोत. आणि त्यानंतर पोलिसांनी एक पहिल्यांदा इथं आल्यानंतर रिकवरीची एक चांगली बाब आम्हाला समोर आलेली आहे. तर आणखीन काही गुन्हे या आरोपीकडून आम्हाला उघडकीस येतात का याबद्दल पोलीस आणखीन अधिक तपास करीत आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल केबलवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी यूट्यूबवर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. शिवशौर्य ढोलताशा व ध्वज पथकाने नुकतीच 2 वर्ष पूर्ण करून 3र्या वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्त शिवशौर्य बौद्धेश्वर प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने शिवशौर्य ढोलताशा व ध्वजपथक यांच्या वतीने वाद्यपूजन व वादक सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. अंजनगाव सुर्जीच्या देवनाथ पीठाचे अधिपती पूजनीय जितेंद्रनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी स्वराज गर्जनाचे अनिरुद्ध देशपांडे हेही प्रामुख्याने उपस्थित होते. ढोलताशांचे व्यापारी विजय नाईक यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. तसंच सुशांत बल्लाळ, अतुल बनसोड, महेश जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर मी शब्द देतो ढोल ताशा पथकांकरता मी तुमच्यासोबत समोर राहील. याच कारण आहे, याच कारण असं आहे, आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो तुम्ही पाहिले इथेही केला, नागपूरला केला, रशिबागवर केला, तेव्हा आम्ही 4.5-7 लाख लोकांचा स्वयंपाक बिनपगारी निष्ठावान लोकांच्या हातून करतो आणि ते सगळे तरुण असतात. मंगळसूत्र हिसकण्याच्या घटना वाढत आहेत. वृद्ध महिला चोरट्यांचं लक्ष ठरत आहेत. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दीपनगर नंबर 2 मधील पूजा कॉलनीत राहणाऱ्या 63 वर्षीय वृद्धेचं मंगळसूत्र चोरट्याने हिसकलं. बघूया 11 जून रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 11 जून. 11 जून सन 1897 में क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल इनका जन्म हुआ. सन 1915 में इंग्लैंड की ओरिएंट टेलीफोन कंपनी द्वारा मुंबई, दिल्ली और मद्रास में टेलीफोन नेटवर्क शुरू किया गया. सन 1922 में सौराष्ट्र के गांव मोरबी के शिल्पकार वागजी भाई ठाकुर भाई इनका निधन हुआ. सन 1930 में महात्मा गांधी को
कैद के सबक में अमरावती के रामभाव बारलिंगे ने सरकारी नौकरी छोड़ दी। सन 1866 में इलाहाबाद और आगरा हाईकोर्ट की स्थापना हुई। सन 1994 में प्राणलाल देवकरण नानजी, जो देना बैंक वाले कहलाते हैं, उनका जन्म हुआ। सन 1948 में लालू प्रसाद यादव, इनका जन्म हुआ। सन 1935 में आर्मस्ट्रांग वैज्ञानिक ने प्रथम बार एफएम रेडियो बनाकर उसका प्रयोग किया। सन 1950 में साने गुरुजी का निधन हुआ। सन 1964 में जयंत नार्लिकर ने अपना शोध निबंध प्रस्तुत किया। सन 1983 में उद्योगपति घनश्याम दास बिड़ला, इनका निधन हुआ। सन 1987 में मार्गरेट थेचर तीसरी बार प्रधानमंत्री बनी। सन 1953 में भारत ने पुर्तगाल से संबंध विच्छेद किए। सन 2001 में की होल कॉरपोरेशन ने अर्थ मूवर प्रोग्राम लॉन्च किया, जिसे ने गूगल ने खरीद कर गूगल अर्थ का नाम दिया। सन 1891 में महात्मा गांधी भारत आने रवाना हुए। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। पाहुया डॉक्टर राजपूत यांची काही छायाचित्र। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर वन चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।